श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्यदादासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक सदोतीस पूज्यश्री रामबाई व परमहंस पराडकर महाराज परमहंस आश्रमात येऊन आता आम्हाला जवळजवळ तीन वर्ष होत आली होती नर्मदा माईच्या कुशीमध्ये नामामृत पिण्यास मिळत असल्यामुळे मनाला खूप खूप आनंद होत होता ही सर्व माझ्या श्रींची लीला आहे या दिव्य गुहेमध्ये अनेक प्रकारचे दिव्य अनुभव येत होते एकदा रात्री जपाला बसावे असे वाटून आमची स्वारी रात्री नऊ वाजता जपाला बसली अलीकडे जपाला बसल्यानंतर उठूच वाटत नसे परंतु काही वेळा स्त्रींचाच आवाज येत असे बाळ आता थोडे फिरून नामस्मरण कर स्त्रींच्या आदेशानुसार तसे करत असे आमची स्वारी जी जपाला नऊला बसली ती पहाटे साडेतीनला उठली आता न झोपता सरळ नर्मदेवर जाऊ असा विचार करून कमंडलू घेऊन नर्मदेवर गेलो बाहेर तेव्हा अंधार होता परंतु अंधुक प्रकाशात रस्ता व्यवस्थित दिसत होता प्रातर्विधी आटोपून दंतधावन केले नर्मदा मातेला पाहताच माझ्या श्रींची छबी काठावर उभी असल्याचा भास झाला आणि ती छबी अदृश्य झाली त्याबरोबर सद्गुरुनाथांचा जय जयकार करून नर्मदा मैयाला साष्टांग नमस्कार केला तेव्हा साक्षात गोंदवल्याच्या स्त्रींच्या समाधीवरील काळ्या पाषाणाच्या पादुका नर्मदा माईच्या पाण्यावर तरंगताना दिसल्या त्याबरोबर पुन्हा आमच्या स्वारीने नर्मदेहर म्हणून स्त्रींना साष्टांग नमस्कार घातला नंतर त्या स्त्रींच्या दिव्य पादुका अदृश्य झाल्या या प्रसंगानंतर जय सद्गुरुदेव म्हणून मा नर्मदेच्या त्या दिव्य जलरूपी कोशीत शिरलो मनसोक्त स्नान झाल्यावर किनाऱ्यावर येऊन मनाने श्रींचे चरणकमल कल्पून त्या चरणयुग्मावर म्हणजे श्रींच्या दोन्ही पायांवर नर्मादा नर्मदा जल ओंजळीने वाहू लागलो एवढ्यात अत्यंत गोड आवाजामध्ये अगदी स्पष्टपणे श्रीराम जय राम जय जयराम राम, हा त्रयोदशाक्षरी मंत्र ऐकू येऊ लागला हा दिव्य मंजूळ आवाज ऐकून आमची स्वारी कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली तर तिथून थोड्या अंतरा अंतरावरच असलेल्या साध्वी रामबाईंच्या दिव्य समाधीच्या ओट्यावर एक मंद दिवा तेवत असलेला दिसला तेथे जाऊन पाहिले तर त्या ओट्यावर केशवपन म्हणजे मुंडण केलेल्या एक सोवळ्याबाई अंगावर शाल पांघरून बसलेल्या असून हातामध्ये जपाची माळ होती आणि हीच माऊली श्रीराम जयराम जय राम, राम हा मंत्र उच्चारित होती त्या माऊलीच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते आमची स्वारी तिथेच त्यांच्याजवळ बसून मंत्राचा ध्वनी ऐकण्यात मग्न झाली त्या माऊलीचे ते अत्यंत प्रेमाने चाललेले नामस्मरण ऐकून माझ्या अंगावर त्या दिव्य नादलहरीने अक्षरशः शहारे आले आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले थोड्या वेळाने त्या माऊलीने आपले तेजस्वी डोळे उघडले आणि माझ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले त्या माऊलीच्या डोळ्यात विशेष दिव्य तेज झळकत होते ते तेज पाहून मला स्त्रींची आठवण होऊन मी त्या मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून त्यांना विचारले आपण नर्मदा परिक्रम्यामध्ये आहात का येथे जवळच परमहंस चंद्रशेखरानंद स्वामींचा आश्रम आहे ते तेथे चला तेथे ते आपली राहण्याची भोजन प्रसादाची सर्व काही व्यवस्था होईल हे ऐकून त्या मातेने स्मित हास्य केले आणि म्हणाल्या बाळ मला तू ओळखले नाहीस का असे म्हणून त्यांनी मला घट्ट आलिंगण दिले तेव्हा त्यांच्या छातीवर माझे कान होते त्यांच्या त्या, त्या दिव्य छातीतून श्रीराम जयराम जय जयराम असा रामनामाचा अखंड ध्वनी ऐकू येत होता मी त्यांना म्हणालो आपल्या अंगातून श्रीराम मंत्राचा अखंड ध्वनी ऐकू येतो आहे हे ऐकून त्या म्हणाल्या अरे तोच ध्वनी तुझ्या अंगातून ऐकू येतो आहे हे त्यांचे दिव्य शब्द ऐकून मला अत्यानंद झाला आणि मी त्यांच्याकडे निरखून पाहू लागलो आता बाहेर चांगला उजेड झाला होता त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज ओसंडवून वाहत होते माझ्या नजरेकडे पाहून ती दिव्य साध्वी म्हणाली बाळ मला रामबाई म्हणतात हे ऐकताच रामबाई माऊली असे म्हणून मी त्यांना घट्ट मिठी मारली तर काय आश्चर्य ती माऊली अदृश्य झाली आणि मी त्यांच्या समाधीवरच्या पादुकांना मिठी मारलेल्या मुद्रेत होतो या दिव्य माऊली सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये कार्तिक शुद्ध पौर्णिमेला टक्क्याला समाधीस्थ झाल्या यांची त्यांच्या भक्ताने ही समाधी त्यांच्या दाहसंस्काराच्या जागेवर बांधलेली आहे एक चौरस ओटा असून त्याच्या मध्यभागी पाषाणाच्या स्थिर पादुका स्थापन केलेल्या आहेत हीच ती नर्मदा काठची दिव्य समाधी स्थळी होय या माऊलीचे यजमान लग्नानंतर सहा महिन्यातच निवर्तले होते यांचे लग्न अगदी बालवयातच झाले होते हे लग्न नुसते नावापुरतेच होते या महासाध्वीला परमहंस महाराज परमहंस चंद्रशेखरानंद महाराजांची स्वारी आई म्हणून संबोधित असे या महासाध्वीच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली आणि गेली परंतु ही स्थितप्रज्ञ असल्यामुळे म्हणजे सुखदुःखामध्ये आपल्या दिव्य अनुसंधानापासून न डळमळणारी असल्यामुळे संकटे तिच्या पुढे नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून जात दिव्य महापुरुष प्रारब्धाने आलेले भोग आनंदाने सहन करतात जे महापुरुष नामामध्ये रंगलेले असतात त्यांना सुखदुःख त्याचप्रमाणे संसारातल्या मायावी गोष्टी स्वप्नवत वाटतात माझ्या श्रींच्या जीवनचरित्राकडे पाहाल तर स्त्रींची महानता पाहून थक्क होऊन झाल सिद्ध महापुरुष मायावी संसारात कसे राहतात हे पाहायचे असेल तर माझ्या श्रींकडे पाहावे ही परब्रह्माची स्वारी बाहेरून अगदी साधकासारखी राहत असे परंतु आतून अखंड आपल्या स्वानंदात असे सिद्धाला म्हणजे महापुरुषांना बाहेरच्या देहाच्या अवस्थेवरून ओळखता येत नाही संदेहरहित पूर्ण श्रीराम प्रभूंवर विश्वास त्याचप्रमाणे सदैव स्वस्वरूपानुसंधान आणि आत बाहेर अखंड समाधान ही प्रमुख तीन लक्षणे महापुरुषांची असतात महापुरुषांच्या जवळ नवविधा भक्तींची लक्षणे सर्व काही एकवटून असलेली दिसतात प्रत्येक महापुरुषांची बाहेरची लक्षणे वेगळी असली तरी अंतरंगातील लक्षणे मात्र एकच असतात ही मंडळी बाहेरून आपापल्या स्वभावानुसार आचरण वर्तणूक करतात उदाहरणार्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच आमच्या स्वारींचे आजे गुरु तुकामय हे शिव्यांचा भडीमार करून साधकांच्या जबरदस्त परीक्षा घेतात तुकामय अगदी बाहेरून वेड्यासारखे वागत त्यांचा फोटो पहा म्हणजे ते बा ते बाई आहेत का बुआ आहेत हेच कळत नाही हातामध्ये बांगड्या डोक्याला लहान पोरासारखे टोपडे एका हातात चिलीम तर बगलेमध्ये टिट्या कधी गण्या नावाची लहान कुत्र्याची पिले अंगावर कधी लंगोटी टकुचे तर कधी अगदी नग्न भोले भंडारी या महापुरुषांची लिला ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाही तर आपल्याला काय आकलन होणार ही स्वारी कधी कधी आमच्या प्राणप्रिय सद्गुरूंवर अत्यंत क्रोधयुक्त होऊन श्रींना दुत्कारून देत असे तेव्हा माझ्या श्रींचे वय केवळ नऊ अकरा वर्षांचे होते समर्थ महापुरुषांचा सामना समर्थ महापुरुषच करू शकतात अन्य लोक रणभूमी सोडून घरातल्या आतल्या खोलीत कोपऱ्यात जाऊन लपून बसतात माझ्या श्रींनी सतत नऊ महिने तुकामाईंची सेवा केली त्या कठोर सेवेच्या दिव्यातून गेल्यानंतरच तुकामाईंची स्वारी आमच्या स्त्रींच्या स्वारीवर प्रसन्न झाली अनेक संतांच्याकडे पहा प्रत्येकाचे स्वभाव वैचित्र वेगवेगळे आहे परमहंस आश्रमातली महायोग्यांची स्वारी श्रीमंत लोकांना विशेष करून जवळपास फिरकू देत नसे शेळ्या पाळणाऱ्या गरीब लोकांशी या स्वारीचे चांगले जमत असे ही स्वारी रात्रीच्या वेळी सर्वांना हाकलून लावत असे आणि रात्री आपल्या स्थानीय क्षेत्रामध्ये काढी पेटवून देत असे अगदी काळोख्या अंधारात या महायोगाची स्वारी नग्नावस्थेत आपल्या ब्रह्मानंदामध्ये बुडून राहत असे परमपुंज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्ट शिष्य रंगावधूत महाराज अज्ञातवासामध्ये काही दिवस या परमहंसांच्या दिव्य गुफ्फेत राहिले होते रंगावधूत महाराजांनी या परमहंस आश्रमापासून नर्मदेच्या परिक्रमेस सुरुवात केली होती नर्मदेच्या तिन्ही परिक्रमा रंगावधूतांनी येथूनच सुरू केल्या होत्या आप आपल्या प्राणप्रिय आईचे उत्तर कार्य याच आश्रमातल्या पिंपळीच्या वृक्षाखाली केले होते यांच्या मातुश्रींचे नाव रुक्मांबा असे होते परमहंस आश्रमातल्या संचालिका आशाबाईंच्यावर स्वामी रंगावधूतांची विशेष कृपा होती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी आपल्या लाडक्या रंगावधूतांना गुजरातमध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी आज्ञा केली असल्यामुळे या महाराजांनी आपली कर्मभूमी एवं तपभूमी गुजरातची भूमी स्वीकारली रंगाभधूतांनी दत्तबावनी म्हणून बावन्न श्लोके गुजराती भाषेमध्ये एक स्तोत्र केले आहे ही दत्तभक्तांसाठी अमृतवल्लीच आहे याच दत्तबावनीचे बारा पाठ आशाबाई दर गुरुवारी नियमित करीत असत ही बाई फार सात्विक असून नियमांची कट्टर होती या बाईंना तपकी ओढण्याची फार जबरदस्त सवय होती परंतु दत्तबावनीच्या पाठाच्या वेळी त्या तपकिरीला दूरदेशी रवाना करीत असत या माऊलीचे माझ्यावर अत्यंत निर्व्याज प्रेम होते त्या निर्जनस्थळी काही वेळेला दूध मिळत नसे म्हणून त्या पावडरच्या दुधाचा डब्बा मागून घेत आणि स्वतः आपल्या हाताने दूध करून मला, मला देत असत मला आवाज देत असताना श्रीराम म्हणून आवाज देत तर कधी ए महात्मा कधी मारो पगलो तर कधी रामभक्त हनुमान अशी नावे घेऊन ही माऊली मला वश करून घेत असे कधीकधी ही स्वारी अत्यंत प्रेमाने माझ्या गालाचे चुंबन घेत असे आणि ही माता म्हणायची लिए का छिपके बेठाता माझा मोह या माऊलीला फारच होता कधीकधी त्या मला म्हणत कन्हैया मेरे को काहेो प्रीत लगाई हे ऐकून आमची स्वारी स्मित हास्य करायची तेव्हा त्या म्हणायच्या लुच्छा बदमाश मे तेरे को बराबर पहिचानती मेरी मृत्यू तेरेही गोदमे वाली है ये मेरा बोल कान खोल के सुनले कधी कधी ही माऊली हिंदी बोलत असे तर कधी मराठी भाषेत बोलत असे गुजरात ही लोकांशी गुजराती बोलत असे परिक्रमवासी साधू संतांचे यथायोग्य स्वागत करत असे जर कोणी साधू वेशामध्ये लफंगा भामटा आला तर त्याला शिव्यांचे स्तोत्र ऐकवीत या बाईंचे वागणे जशास तसे या न्यायानुसार असे इंदूरच्या इंदूरच्या सुमनते बुरहाणपूरकर एकदा आश्रमात आले असता त्यांची ओळख करून देताना या माऊलीचे हृदय पाझरलेले पाहून मला त्यांच्या विशाल हृदयाची जाणीव झाली माऊलीच्या संगतीत कोणीही आले तर त्या व्यक्तीला कधीही विसरत नसत ही, ही माऊली त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून त्यांच्याशी कायमची प्रेममैत्री करत असत या बाईंची कमालीची स्मरणशक्ती होती साठ सत्तर वर्षापूर्वीचा इतिहास तंतोतंत ऐकणाऱ्याच्या समोर उभा करीत असत यांचा जन्म एकोणीसशे साली झाला होता अलीकडे त्या परमधामाला जाण्याच्या गोष्टी करीत असत या बाईंचा फार विनोदी स्वभाव होता यांच्याकडे येणारी सेवक मंडळी कधीकधी त्यांच्याशी थट्टामस्करी करीत असत या बाईंना ओंकारानंद महाराजांचा संत संघ दीर्घकाळ लाभला असल्याने त्यांच्या काही आठवणी सांगत ओंकारानंद हे परमहंस महाराजांचे एकमेव शिष्य होते ते आपल्या बालवयातच सद्गुरू परमहंसांना शरण आले असून अत्यंत विरक्त होते अंगाने सडपातळ आणि उंच असून गुडघ्यापर्यंत असणारा पंचा वापरीत असत वर एक बंडी असे या स्वारीला एक तारी तंबोरा वाजवण्याची हाऊस होती भजन अभंग अत्यंत गोड मधुर आवाजात गात असत यांना एकांताची आवड असून यांचा स्वभाव अत्यंत सात्विक होता यांचे पूर्वीचे नाव बाळकृष्ण पराडकर असे होते परमहंस स्वामींच्या पश्चात अठ्ठावन्न वर्ष या स्वारीने या दिव्य आश्रमात वास्तव्य केले याच दिव्य गुहेत गायत्री पुरश्चरण केले होते यांना अन्नदानाची आवड असून गरीब लोकांबद्दल प्रेम होते यांनी स्त्रींच्या चरित्राचा अभ्यास केला होता परमहंसांच्या पश्चात या स्वारीने आश्रमाचा खूप विस्तार केला होता शंभर पत्र्याचा मोठा सभामंडप तयार केला होता याच सभामंडपात अन्नदानाच्या पंक्ती उठत असत या स्वारीला पक्षांचे प्रेम होते आश्रमात पिंजऱ्यात पहाडी पोपट पाळलेले असून त्यांना राम राम हा दिव्य मंत्र शिकवला असून हे पक्षी येणाऱ्या मंडईंना रामराम करीत असत पराडकरांची स्वारी रोज माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांचे जीवनचरित्र वाचित असत स्वारी जेव्हा एकतारी घेऊन बसत तेव्हा यांच्या खांद्यावर चिमण्या पोपट येऊन बसत असत या साधूंचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र होते इंदूरच्या राजघराण्यातल्या मंडळींचे यांचेवर प्रेम होते या साधूंवर याच आश्रमात एक बिकट प्रसंग आला होता ही तपमूर्ती गुहेच्यावर असलेल्या खोलीत रात्री विश्राम करीत असताना रात्री एक वाजता पाच सहा चोर मंडळी मालपाणी लंपास करण्यासाठी आली होती प्रथम एका चोराने त्यांना हाक मारली बाकीचे चोर रुक्मांबा मातेच्या मंदिराच्या पिछाडीस लपून बसले कोण आहे या जिज्ञासेने पराडकर गुहेच्या बाहेर आले आणि दरवाजातून पाच सहा फायऱ्या खाली उतरून रुक्राम रुक्मांबा मातेच्या समोरच्या पटांगणात येऊन उभे राहून आवाज देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले तेवढ्यात या वृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर सपासप चाकूने वार केले एवढ्यात त्यांच्या सुदैवाने शेजारच्या खोलीत असणाऱ्या आशाबाईंना जाग आली आणि वर्तमान स्थिती पाहून त्या झाशीच्या लक्ष्मीबाईप्रमाणे जय नर्मदे म्हणून रणांगणात उतरल्या आणि पराडकर स्वामींना आपल्या सर्व शक्तीनुसार त्यांनी गुहेच्या वरच्या खोलीत ओढून घेतले आणि दरवाजा बंद करून पूर्वेकडील खिडकीतून मोठ्याने बॉम्ब ठोकले चोरांनी आपला तंबू त्वरित हलवला थोड्या वेळातच आशाबाईंच्या पहाडी आवाजाला बऱ्याच मंडळींनी साथ दिली या पराडकर स्वामींना दुसऱ्या दिवशी सनावदला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना सतरा टाके पडले होते व प्रकृती थोडी गंभीर झाली होती थोड्याच दिवसात स्वारींची प्रकृती उत्तम होऊन पूर्ववत व्यवहार करू लागली अहो जरी संत महात्मा झाले तरी प्रारब्ध कोणालाही सुटले नाही हे साधू इतके पुण्यवान यांच्यावर असा प्रसंग कसा आला वगैरे वगैरे सामान्य लोक फालतू चिकित्सा करून आपले चित्त दूषित करून घेतात अहो प्रारब्ध बलवत्तर असते ते ब्रह्मादिकांनाही सुटले नाही तर मानवाची काय तर साधू संत प्रारब्ध कधीही चुकवत नसून ते आनंदाने भोगतात अहो एवढेच नसून ते दुसऱ्यांचा भोगसुद्धा आनंदाने भोगतात माझ्या प्राणप्रिय श्रींच्याकडे पाहना त्यांना दुष्ट लोकांनी विष खाऊ घातले परंतु या दिव्य स्वारीने शंकराप्रमाणे जाणून बुजून प्राशन केले भोले शंकर विषप्राशनामुळे निलकंठ झाले आमचे श्री दमेकरी झाले संत मंडळी पूर्णावस्थेला पोहोचलेले असल्यामुळे त्यांच्या त्या दिव्य आत्मस्थितीला कोणतीही शक्ती त्रास देऊ शकत नाही गुरुदेव रानडे यांना मूळव्याधीचा विकार होता परंतु ते आपल्या साधनेच्या नेमाला कधीही चुकले नाहीत यांचे गुरुबंधू आंबुराव महाराज पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजतोपर्यंत नामस्मरणात बसत असत या दिव्य मंडळींच्यावर भौतिक सुखदुःखांचा प्रभाव पडत नाही कारण यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते मी देह नसून साक्षात भगवत स्वरूप अविनाशी आत्मा आहे अशी धारणा या महापुरुषांची असल्याने ते कोणत्याही प्रसंगाने विचलित होत नाहीत माझ्या स्त्रींची स्वारी फारच चतुर होती ही स्वारी बाहेरून प्रापंचिक लोकांमध्ये वागताना अत्यंत त्यांच्यासारखीच वागत असे त्यांच्या बाहेरच्या सामान्य आचरणामुळे मोठमोठे वेदांती लोक भ्रमामध्ये पडत असत स्त्रींचा एक गमतीदार प्रसंग आहे औंध ह्या गावची राजघराण्यातली काही मंडळी स्त्रींची अनुग्रहित असून स्त्रींच्यावर त्यांची निष्ठा होती अधूनमधून राजा राणी स्त्रींच्या दर्शनास येत असत कालांतराने राजा निधन पावला आणि संस्थानी राजकारणाच्या रिवाजाप्रमाणे राजघराण्यामध्ये मतभेद सुरू झाले एकाच वाड्यात दोन पक्ष झाल्यावर एकमेकांच्या बाजूची मंडळी अनेक प्रकारच्या लटपटी खटपटी तसेच अनेक प्रकारचे उपद्व्याप करू लागले सामान्य मनुष्य ज्यांना पाप समजतो अशा धडधडीत खोटे बोलणे खोटे कागद करणे दागिने वगैरे लांबवणे वाईट सल्ले देणे अन्नामध्ये विष कालवणे मारेकरी घालणे धमक्या देणे वगैरे गोष्टींनी सर्वांचे हात बरबटले गेले हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंद येथे प्रशासक नेमले स्त्रींच्याकडे येणारी औंधच्या घराण्यातील स्त्री पांगळी होती तिला खुर्चीत बसवून दोन माणसांनी उचलून आणावी लागे एकदा ती दर्शनास आली असता मोठ्याने रडू लागली रडण्याचे कारण विचारता ती म्हणाली महाराज आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापे झाली आहेत भगवंताचे नाम घ्यायला प्रयत्न करू लागले की ती पापे माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात याला काही उपाय आहे का यावर या दयासागराने होय खात्रीचा उपाय आहे असे उत्तर दिले आणि श्री पुढे म्हणाले पण तुम्हाला त्या पापांचा खरा खरा कंटाळा आला आहे का वाटतेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा करणार नाही अशी खात्री नव्हे वचन मला देत असाल तर तुमचे मागील सर्व पाप मी घेतो आहे का कबूल हा प्रश्न ऐकून त्या बाईने लगेच मी ते पाप पुन्हा करणार नाही असे श्रींना वचन दिले स्त्रीने तिच्या हातात पाणी दिले आणि आजपर्यंत जी जी पापे मी केली ती सर्व आपल्याला अर्पण करते असे बोलून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मनापासून केले आणि तिच्या मनाची स्थिती सुधारली परंतु स्त्रींचे अंग काळवडून गेले शरीराचा रंग भाजल्याप्रमाणे दिसू लागला असे का म्हणून विचारता ते म्हणाले पाप ही आगच असते त्यातल्या त्यात राजे लोकांचे पाप म्हणजे मोठी आग असते कारण ज्यांच्या हाती सत्ता त्यांचे पाप देखील मोठ्या प्रमाणावर घडते असो मला त्रास झाला खरा पण त्या बाईचे रामरायाने कल्याण केले आठ दिवसांनी त्यांच्या अंगाचा रंग पूर्ववत झाला आता स्त्रींची स्वारी चतुर कशी होती आणि व्यवहार सत्य मानणाऱ्या सामान्य लोकात कशी वागत असे पाहू या पांगळ्याबाई स्त्रींच्या दर्शनास गोंधळात जाऊन आलेल्या पाहून मुंबईहून पाठवलेला प्रशासक जेकबला कळलेच होते जेकबने सर्वांकडून दोन्ही पक्षाच्या लोकांकडून खूप पैसा खाल्ला होता परंतु ही पांगडीबाई जेकबला पैसे देण्यास राजी होईना तेव्हा ती स्त्रींच्या सल्ल्याने वागत असे त्याला समजले पुढे जेकबने नवीनच कुभांड रचले आपल्यावर विष विषप्रयोग झाला अशी खोटी बातमी त्याने उठवली ज्या लोकांनी आपल्याला विष घालण्याचा प्रयत्न केला ते लोक स्त्रींची आज्ञा पाळतात व प्रत्येक बाबतीत त्यांचा विचार घेऊन वागतात म्हणून या विषप्रयोगामध्ये श्रींचा हात असला पाहिजे असा डाव रचून त्याने सातारा कोर्टामध्ये श्रींची साक्ष काढली त्याप्रमाणे श्रींना कोर्टाचे बोलवण्यात आले कोर्टाच्या तारखेला अजून अवकाश होता एक दिवस श्रींनी गंमतच केली औंधहून जेकबचे दोन गुप्त पोलीस गोंदवल्यास आले व मंदिरामध्ये येऊन श्रींच्या पाया पडले ते दोघेजण गुप्त पोलीस आहेत ही गोष्ट कोणासच माहीत नव्हती ते पाया पडल्यावर श्री त्यांना म्हणाले का हो आता काय करावे माझ्यावर राजक्षोभ झाला आहे अहो मी काही गुन्हा केला नाही मी या आरोपातून सुटेन का हो मला रात्रंदिवस चैन पडत नाही अन्न गोड लागत नाही पण शींचे माझे हे पोट गरगरीत आहे ते काही कमी होत नाही आपण फार घाबरलो आहोत अशी बेमालून बतावणी श्रींनी केली हे पाहून त्या दोघापैकी एकजण रात्री जेवण झाल्यावर जेकबकडे रवाना झाला श्री म्हणाले मी येथे मंदिरामध्ये राहिलो तर सरकार मला धरून नेईल म्हणून मी लपून बसतो असे बोलून एका माणसाला बरोबर घेतले आणि गावापासून एका फरलांगच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर श्री गेले तेथे एक लहान झोपडी होती त्या झोपडीत दोघेजण निजले सकाळी मंदिरातील सर्व मंडळी तेथे दर्शनास आली त्यामध्ये तो पोलीस पण होता तो नुसता नमस्कार करून निघून गेला ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्याच्या आधी दोन दिवस श्री सातारा येथे गेले दादासाहेब करंदीकर हे त्यांचे वकील केसच्या दिवशी सकाळी श्रींची स्वारी दादासाहेबांकडे गेली आणि म्हणाली दादा केस नीट चालवा मला यातून सोडवा बरे का हे ऐकून दादांच्या मनात आले अरेच्छा लोक यांना मोठे साधू मानतात आणि हे तर इतक्या साध्या केसला घाबरतात हे कसे दुपारी कोर्टामध्ये खटला चालू होता श्री इकडे लोकांना जेवायला घालण्यात गुंतले होते श्री पूर्णपणे निर्दोष आहेत असा जजने निकाल दिला दादासाहेबांना वाटले की निकाल काय लागतो याची श्रींना काळजी व कुतूहल असेल पण त्यांची ही तऱा पाहिल्यावर दादा मनात समजले दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुद्दाम श्रींच्याकडे गेले तेव्हा श्री म्हणाले दादा तू फार मोठे काम केलेस यावर दादा बोलले महाराज आपल्या बाहेरच्या वागण्यावरून आपल्या मनात काय आहे हे समजणे कठीण आहे हे ऐकून श्री म्हणाले दादा मी वकिलाप्रमाणेच वागतो आपल्या आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे तात्पुरते समजून वरील वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख तो मानित नाही बाहेरून मात्र आशिलाजवळ दुःख दाखवतो मी अगदी असाच व्यवहार करतो प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात त्यात आपल्यासारखे दिसावे त्यात असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकून न दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जीत पण आपण खेळात हरलो काय किंवा जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले तर ही युक्ती आपोआप साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटतेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका नामस्मरणाने चित्त आराम पावते या प्रसंगावरून विचार करा सिद्ध महापुरुष या संसारात वागताना कसे वागतात महापुरुषांच्या लिला सामान्य लोकांना आकलन होत नाहीत या महापुरुषांच्या बाहेरच्या वागण्यावरून सामान्य लोक त्यांना नावे ठेवतात अहो विचार करा भर दुपारी जर कोणी मूर्ख सूर्यावर थुंकला तर तो थुंका कोणावर पडेल अर्थात तो थुंका सूर्यापर्यंत न पोहोचता थुंकणाऱ्यांच्याच अंगावर पडेल कोणी चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो याकडे त्याचे लक्ष नसून पामर लोकांना भगवंताचे प्रेम कसे लागेल इकडे त्यांचे लक्ष असते स्त्रींच्या आशीर्वादाने आमचे सर्व काही व्यवस्थित चालू होते या परमहंस आश्रमाला लागूनच स्मशानभूमी आहे एकदा आमच्या स्वारीला एक, स्वारी एक स्वप्न पडले स्वप्नामध्ये श्रींच्या पुढे जपाला बसलो होतो एवढ्या तात्या केतकर महाराजांची स्वारी श्रींच्या तजबिरीजवळ येऊन उभी राहिली मला न उठण्याचा संकेत डाव्या हाताने केला आणि उजव्या हाताने माळेवर जप करू लागले त्यांच्या हातातली माळ पूर्ण झाल्यावर त्यांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला तेवढ्यात माझी माळ पूर्ण होऊन मीही श्रींना साष्टांग नमस्कार घातला नंतर मी तात्यांना नमस्कार करण्यात एवढ्यात त्यांनी मला कडकडून आलिंगण दिले तात्यांचा दिव्य स्पर्श होताच माझ्या अंगावर शहारे आले डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले तेव्हा तात्यांनी मला पाठीवर हात फिरून मला शांत केले आणि म्हणाले बाळ जरा आपण परगावी जाऊन येऊ हो। असे म्हणून स्वारीने मला आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि गुहेच्या बाहेर आलो नंतर मला म्हणाले आता मला घट्ट पकडून ठेव त्यानुसार मी त्यांना पकडून ठेवले आणि तात्यांची स्वारी श्रीराम जय राम जय जय राम म्हणू लागली थोडा वेळ असे म्हणून झाल्यावर त्यांनी जय सद्गुरू असा घोष करून हवेत उड्डाण केले आम्ही दोघे आकाशात उंच गेलो नंतर थोड्याच वेळात आम्ही खाली नर्मदेच्या घाटावर उतरलो आणि जवळच असणाऱ्या श्रीराम मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घेतले रामाच्या मूर्ती फारच मोहक होत्या रामाकडे पाहून तात्या म्हणाले या मूर्ती श्रींनी स्थापन केलेल्या आहेत येथे राहून आठ दिवस नामसाधना करून पुन्हा मोरटक्क्याला येऊन राहा या गावाला मंडलेश्वर म्हणतात असे सांगून त्यांनी मला रामरायाचे तीर्थ दिले ते तीर्थ अत्यंत प्रेमाने मी ग्रहण केले आणि एवढ्यात या दिव्य स्वप्नातून जागा झालो पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।